ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। एक करेगा वही महाराज करेगा, अरे जो पेंशन की बात करेगा वही महाराज करेगा। जुनी पेंशन हमारा पाहिजे, जुनी पेंशन हमारा पाहिजे, जुनी पेंशन अरे इनला भी पाहिजे, जुनी पेंशन सगळ्यालाच पाहिजे, जुनी पेंशन एकच मिशन जुनी पेंशन। महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी निम सरकारी महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदामधील सगळे कामगार कर्मचारी अत्यंत जिव्हाळ्याची मागणी म्हणजे जे कर्मचारी 2005 नंतर किंवा 2005 पर्यंत सेवेत आलेले आहेत यांना जुनी पेन्शन ही मिळत नाही आणि त्यामुळे या कामगारांचा अतिशय विश्वासघात झालेला आहे। आमचं म्हणणं असं आहे की ह्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळणं किती महत्त्वाचं आहे, कारण 2-3 महिनेच कामाला गेलेला कर्मचारी हा मयत झाला, एखाद्याला 2-3 वर्ष झाले तो मयत झाला परंतु त्याच्या फॅमिलीला मात्र पेन्शन देण्यात आली नाही आणि त्यामुळं त्याची फॅमिली पूर्णपणानं उघडी पडली। म्हणून हा प्रश्न आपण या महाराष्ट्र राज्य शासनाच्या निदर्शनाला आणून देऊन जुनी पेन्शन योजना ही चालू केली पाहिजे। म्हणून आम्ही महाराष्ट्रभर एकच मिशन जुनी पेन्शन अशा पद्धतीची घोषणा करून एक आवाज उठवण्याचा प्रयत्न झालेला आहे। यामुळं आपल्या भारत देशामध्ये हरियाणासारख्या राज्यात पेन्शन चालू केलेले आहे, त्याचबरोबर राजस्थानमध्ये पेन्शन चालू केलेले आहे, छत्तीसगडमध्ये पेन्शन चालू केलेले आहे, पंजाब राज्यामध्ये सुद्धा पेन्शन चालू केलेलं आहे आणि दिल्लीमध्ये आता थोड्याच दिवसामध्ये पेन्शन चालू होण्याची शक्यता आहे। आपल्या महाराष्ट्र राज्य हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रानं आजपर्यंत सर्वांना सारखं लेखलेलं आहे आणि या कामगार कर्मचाऱ्याला मात्र त्याला संकटाच्या खाईत लोटलेलं आहे, तेव्हा ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून एकच मिशन जुनी पेन्शन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय संघटना आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि या केंद्रीय संघटनेने हाक दिलेली आहे की येत्या 14 मार्चला संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्र बंदमध्ये सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीचा सहभाग असणार आहे। यामुळे सोलापूर शहरातील तमाम कामगार कर्मचारी या मागणीसाठी संपावर जाणार आहे आणि अशा पद्धतीचं निवेदन आम्ही माननीय आयुक्त यांना दिलेलं आहे। माननीय आयुक्तांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही या बाबतीमध्ये तुमचा निर्णय योग्य आहे आणि त्यांना सुद्धा पेन्शन मिळत नाही ही बाब त्यांनी आमच्या निदर्शनाला आणून दिली, तेव्हा ही पेन्शन योजना चालू होणं हे IAS अधिकाऱ्यांना सुद्धा किती महत्त्वाचं आहे या दृष्टीनं या पेन्शन योजनेकडे पाहिलं पाहिजे। आज हाऊसमध्ये बऱ्याच आमदारांनी या बाबतीमध्ये चर्चा घडवून आणलेली आहे। यदा कदाचित महाराष्ट्र सरकार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चितच याचा चांगला विचार करतील, जर नाही झाला तर मग मात्र आम्हाला 14 मार्च 2023 पासून या महानगरपालिकेमध्ये तमाम कामगार कर्मचारी संपावर जातील, त्यामुळं नागरिकांची होणारी गैरसोय असेल त्या गैरसोयीबद्दल आम्ही नागरिकांच्या आजच दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या या संपाला नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावं अशी विनंती करतो।